अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना विधान परिषदेची राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जामनेर तालुका यांच्या वतीने जामनेर शहरातील नगर परिषद चौक या ठिकाणी फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जागेसाठी आपल्या जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते उत्तर महाराष्ट्राची मुलुंड मैदानी तोफ आदरणीय नाथा भाऊ यांना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी विधान परिषदेवर उमेदवारी देऊन या जळगाव जिल्ह्यातच नव्हे उत्तर महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये मुलुंड मैदानी तोफेला चांगल्या पद्धतीने संधी दिली। ओबीसीचे नेते ज्यांनी भाजप घडवली होती वाढवली होती असे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आदरणीय नाथाभाऊ या दोघांनी या राज्यामध्ये भाजपचे रुळ रुतवलेले होते आणि आता नाथाभाऊ राष्ट्रवादी झाल्यामुळे भाजपचे मुळं निघायला सुरुवात झालेली आणि निश्चित रूपाने एक कणखर आवाज सर्वसामान्यांचा आवाज ओबीसीचा आवाज नाथाभाऊंना अनेक विरोधी पक्ष नेते असतानाचा अनुभव मंत्रिपदाचे अनेक खाते सांभाळलेले असले अनुभव आणि त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ संयुक्त नेत्यांनी आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय अजितदादा असतील जयंतराव पाटील साहेब असतील आदरणीय शरदरावसाहेब असतील या सर्वांनी नाथाभाऊंना विधान परिषदेवर उमेदवारी देऊन राष्ट्रवादीच्या कोठ्यातून एक विधान परिषदेमध्ये चांगला अभ्यासू व्यक्तिमत्व असलेलं खानदेशचं नेतृत्व व्यक्तिमत्व आपल्याला संधी दिली। मी खरोखर सर्व हार्दिक अभिनंदन करतो, आभार मानतो आणि नाथाभाऊंचं सुद्धा हार्दिक अभिनंदन करतो की नाथाभाऊंचा 2.5 वर्ष झाले आवाज जो विरोधी पक्ष सारखा दाबण्याचा प्रयत्न करत होता तरी नाथाभाऊ सोडून त्या आवाजाला दाबण्याचा प्रयत्न करत होते परंतु आता विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून जेव्हा जातील तेव्हा निश्चित रूपाने विधान परिषदेमध्ये जो अभ्यासू आणि एक चांगलं व्यक्तिमत्व सृजनशील व्यक्तिमत्व जे संस्कारित व्यक्तिमत्व आहे अशा नाथाभाऊंच्या व्यक्तिमत्वामुळे विधान परिषदेमध्ये नाथाभाऊंच्या रूपाने एक चांगला ठसा सर्वसामान्यांच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी राज्याच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी व शेतकऱ्यांचे प्रश्न असो
शेतमजुरांची असो, उद्योजकांची असो, कृषीची बेरोजगारांची असो किंवा महिला वर्गाची असो, अनेक खात्याचे अनुभव असलेला आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले नाथा भाऊ निश्चित रूपाने विधान परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, राज्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करतील. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JVN न्यूज ॲप डाउनलोड करून JVN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.